राज्य सरकार मधील चार मंत्री अडचणीत, सत्ता राठोड यांच्यानंतर उदय सामंत आणि शंभूराज देसाईंवर आरोप, विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी. केंद्राच्या ईडी सीबीआय नंतर आता राज्य सरकारकडून एसआयटीचा सर्रास गैरवापर, अजित पवारांचा आरोप, गुन्हा सिद्ध न होताच ही तुरुंगात टाकणं ही मोगलाई आहे का, अजित पवारांचा सवाल. महापुरुषांचा अवमान थांबवण्यासाठी कायदा आणा, अनिल परबांची मागणी. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वादग्रस्त विधानांचा फडणवीसांकडून समाचार. सीमावादावर कर्नाटक विरोधात ठराव एकमतानं मंजूर. बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह 865 गावं महाराष्ट्रात आणण्याचा निर्धार. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा. सीबीआयची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली. उद्या देशमुख तुरुंगाबाहेर येणार. औंढा नागनाथ मंदिरात आता भाविकांना मास्क सक्ती. नाशिकच्या काळाराम मंदिरातही मास्क बंधनकारक. भाविकांना कोरोना नियम पाळण्याचं आवाहन. टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या पार्थिवावर मीरा रोडमध्ये अंत्यसंस्कार. अखेरचा निरोप देताना कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला. छत्रपतींचा विचार म्हणजे